त्यांच्या हातावर पण महादेव नाव दिसतो. हे नाव दाखव. हे अंधा सुद्धा फायरिंग वाटतंय. यात्रेतनं काय काय घेतलं दादा? कुठला मासा आहे? मासा कुठल्या? मंगूर मासा. 2 किलोमीटर गेलेले, 2 किलोमीटर चॅनलचं नाव विचारायला आलं. आर आर मात्रे. नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि आज ते आहे म्हणजे महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ऍक्च्युली आज आम्हाला सुट्टी होती पण आज आमची सुट्टी कॅन्सल केली, त्यामुळे मी विचार केला कल्याणला राहत असल्याने की अंबरनाथ मंदिराला जाऊया, पण ऑफिसला लवकर सकाळी यायला लागला त्यामुळे आज अंबरनाथ कॅन्सल केला आणि खांदेश्वरला आलं. बघा, हा खांदेश्वर स्टेशन आहे आणि इथूनच बरोबर किती अंतरावर आहे तरी आज माझ्या सोबत म्हणूच आहे खांदेश्वर 15 मिनिटाच्या अंतरावर खांदेश्वर मंदिर आहे. 2011 साली या खांदेश्वर मंदिरात आलो होतो. तर आज पुन्हा जवळजवळ 13 वर्षांनी आज खांदेश्वर मंदिरात चालू आहे. इकडे कुठला म्हणून उत्सव चालू आहे? हा, इथं इथं काही ना काहीतरी महोत्सव चालूच असतात. आता मागच्या वेळी जर बघितलं तर हा आता इथं सेल चालू आहे. बघा, हातमाग फॅप्स. आपला खांदा कॉलनीकडे जायचं आहे ना? आपण खांदेश्वरला महाशिवरात्री निमित्त आलेलो आहोत आणि मनोज, मला वाटते मनोज इकडेच राहतो कामोठ्यामध्ये, पण मनोज पहिल्यांदा आलेला आहे. वाटलं होतं का तुला एवढी मोठी यात्रा असेल? नाही मी इकडे कधीच येत नाही. कधीच नाही ना, पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदाच. आणि यात्रा बघ किती मोठी. अजून म्हणजे आता दुपारचं वातावरण आहे म्हणजे कडाक्याचं ऊन आहे, त्यामुळे पब्लिक क्राऊड एवढा काय बाहेर पडलेला नाही, पण संध्याकाळ होईल ना खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक असेल. ऑलराऊंडर खेळाडू सचिन म्हात्रे मागच्या वेळी पण मला भेटले होते जेव्हा यात्रेत आलो होतो 10-12 वर्षापूर्वी. काय बोलतो? गावातील एक नावाजलेले डावखुरे फलंदाज तसेच गोलंदाज सचिन म्हात्रे इथेच खांदा कॉलेज कामाला आहेत. सचिन दा काय बोलणार या महाशिवरात्री बद्दल? काय बोलणार? खूप आफाट गर्दी आता पाहावयास भेटते. आता वाजले किती आहेत? 4:30 झाले. आता अजून एक अर्धा तास तुम्हाला पाहू, हे पाहू शकता तुम्ही हे पूर्ण दृश्य. हे आता चालायला जागा नसतं एवढं पण पूर्णपणे गर्दी असतो, कारण की हे खांदापल्ली पनवेल असुरगाव म्हणजे ऑल टोटल नवी मुंबई पूर्ण इथे येते. हा, नवी मुंबई टोटल येते पूर्ण इथे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ते शंकराचे मंदिर आहे, ते म्हणजे नवसाला पावणार आहे ना त्याप्रमाणे. आणि स्वयंभू आहे. स्वयंभू दर्शनाला किती वेळ लागेल तरी? आता आम्ही गेलो तर तुम्हाला 3 ते 4 तास लागणार. असा शॉर्टकट दर्शन घेण्याचा मार्ग दर्शनासाठी तरी पण 1 तास लागेल मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी. चला आता लांबून दर्शन घ्यायला. एकदम मस्त वाटतं आम्हाला. आमचा यो एकदम यावर्षी पण उत्सुकतेने चालू आहे. भरपूर पब्लिक आहे, तुम्ही बघू शकता. बघा किती लांब आहे मंदिर आता इथून तरी? इथून तरी आता थोडं पुढे 5 मीटरवरती बॅनर दिसतोय तुम्हाला. हा, आता काय म्हणजे गर्दी वाढणार आहे का याच्यानंतर? आता संध्याकाळी खूप गर्दी काहीच नाही. मला तर मी तर बोलतोय 50% गर्दी आहे. ओके, अजून 50% वाढणार वगैरे कुठे आहे का? सगळी पुरं अजून पुरं. क्वचितच गायी आपल्याला पाहाव्यास भेटतात. हल्ली गायी पण मातीमध्ये मिळून गेलेल्या आहेत आणि आज इथे बघा महाशिवरात्री निमित्त आपल्याला गाय पाहाव्यास भेटलेली आहे. इथे आपण एंटर केलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे दर्शन रांग थोडी आता खाली वाटते, पुढे गर्दी असेलच, पण सकाळी जी गर्दी असेल ना त्याच्यापेक्षा आता कुठेतरी कमी गर्दी. मुखदर्शन आहे इकडून. तर मंडळी इथे आता भजन चालू आहे. किती वेळ झाला तरी तुम्हाला लाईनीत उभं राहून? अर्धा तास. मग आम्ही लाईनीत राहावा की मुखदर्शन घेऊन जावा? Oh,
म्हणजे देवाची सुट्टी भेटलेलं नाही वाटतंय चेहरा सांगतोय हे आता कुठला अभिनंदन हे अंदाज सुद्धा फायरिंग वाटतंय AK-47 आर आर मात्रे किती असतात रे एक याच्यात पन्नासला दहा गोल्या फोडा कुठले पण हे कसा वाटला फोडाला हा मस्त किती तिकीट आहे 70 रुपये किती मिनिटं घुमवणार 10 राऊंड एवढा मांडला पाहिजे जाम आहे म्हणजे पॉवरफुल आहे बघा लहानपासून मोठ्यांपर्यंत या गाडीचा आनंद घेताना
पुरी आणि शिरा आहे का? शिरा आहे. यहाँ पे शिरा बोलते है. भिवंडी में इसको एडवा पराठा बोलते है. एडवा पराठा ये सूजी का बनता है. शिरा पुरी आपले साइडला बोलतात आणि भिवंडी साइडला वेगळा नाव आहे. भिवंडी स्पेशल आहे का? भिवंडी स्पेशल आहे. हा भिवंडी स्पेशल आहे. किती मोठी पुरी आहे बघा. घुमा के बनाते हो ना? हाँ हाँ घुमा के. अच्छा ठीक है. पापड़ कसा है? 50 रुपये पापड़. दिख गए हो? नेहमी गर्दी असते ती म्हणजे नॉव्हेल्टी टाइप जे काय असेल त्याच्यावर महिलांची एकदम पॉवरफुल गर्दी असते. हे काय काय या? हे सर्वजण काय बनवला ना? सिपर बॉटल झाला. सिपर बॉटल काय बोलते इसको? सिपर बॉटल. सिपर लॉगिंग करता हूं. ऐसे क्या नाम क्या चैनल का? अरे अभी मैं फेसबुक में डालता हूँ. मेरे वगैरह ने ओके फेसबुक चिल सेम करके है. चिल सेम. अच्छा ये क्या है? क्या रहते हैं? ये सब सिपर है. पानी पीने का, जूस बनाने का. ओके रोंडले आताच्या घडीला माणूस ज्या गोष्टीपासून लांब चाललाय ते म्हणजे पुस्तकं बघा. आणि पुस्तकं वाचायला कोण मागत नाही. आणि त्याच शॉपवर बघितले तर एक दोन माणसंच आहेत पुस्तकं जेणेकरून बघायला तरी. हो कमी काय सांगाल, पुस्तकांना कसा रिस्पॉन्स आहे? प्रतिसाद कसा आहे पुस्तकांना? चांगला प्रतिसाद. घेतात का पब्लिक? हो घेत. आणि कुठल्या टाईपची जास्त करून पुस्तकं घेतात? फिक्शन, नॉन फिक्शन, नॉवेल्स. ओके नॉवेल्स. कॉमिक बुक्स आहे, स्टोरी बुक्स. मला सांगा तुमचा इथे चार्ज काय? आता हा स्टॉल तुम्ही लावून पावती भाडायला लागत असेल ना? किती आहे ते? ऑर्गनायझर असतात त्यांच्याशी बोलून लावतात. असं म्हणजे ट्रस्टला म्हणजे देवस्थानाला द्यायला लागते असं काय? 50 रुपये 100 रुपये अशी पावती वगैरे काय नाही? तसं काय काय नाही. नाव काय तुमचं? नयन गर्जे. नयन गर्जे तुझा? सार्थक अशोक. सांग काय सांगशील, कशी वाटली यात्रा? चांगली. हा चांगली वाटली. किती वर्षापासून इथे यात्रेत? किती वर्ष झाला तुला या यात्रेत? तरी पहिल्यांदा झालास की अगोदर आला होतास? अगोदर आलो होतो एक वर्ष आधी. हा त्याच्यानंतर. आणि आता काय वाटते का तुला, बदल झालाय? गर्दी वाढलेली आहे? गर्दी या वर्षी जरा कमी वाटते, मागच्या वर्षी खूप होती. कारण काय असू शकते तुला, काय वाटते? कारण आता सांगता येत नाही, पण मागच्या वर्षी गर्दी खूप होती. मागच्या वेळी जास्त होते. आता वाढेल का संध्याकाळी? संध्याकाळी वाढेल ना. आलो क्राऊड यायला लागलेला आहे बघा. मागाशी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा पब्लिक कमी होती. आता होईल तर जास्त. फोल्ड करून दाखव. फोल्ड हो गया ऐसे लेके जाने का? अरे काय फायबर वाला रे सर. हां बोलो काय. घावणी कशी आहे? खायली 600 वाले. हे 600 वाले? हां भेटायची काय नाही. कसले मातीचे? भीड भीड कास्ट आयरन. ओके गावण्याला चव येईल का त्याच्यात? गावणे आजोबांच्या काळात नाही ते. एक नंबर गावणे होणार. आजोबांच्या काळात खापर होती. माती माती आजोबाच्या पंजोबाच्या काळात खापर होती. मातीची खापरी. ओके माझ्या काळात भीड होत असं आहे का? आणि आमच्या काळात हे निर्लेप आले. निर्लेप कुटिंग दिशाभूल. हा शोबाजी. शोबाजी नकली वस्तू. नकली वस्तू. आणि त्याच्यात टेस्ट पण नाही लागत. टेस्ट पण अजिबात नाही. फक्त काय कॉम्प्युटर वर इकडे बघायचं टीव्हीला आणि डिमांड मध्ये जाऊन वस्तू आणायची. 1200 1400 1700 आणा. काय सांगाल आताच्या जनतेला की मातीची भांडी वापरा, ही भांडी वापरा? काय करायचं म्हणजे आजोबांच्या काळात आपल्या पूर्वजांनी जे वापरलं ते वापरा. हे कसं साहेब, लोकांनी कडे घेतली याची पासून शरीरात लोह मिळतो. ओके भाजीपाला पुऱ्या वडे चढायला एक नंबर आहे. ही बाईनं अलिमेंटची घेतली की काळी किट पडती. आणि बाय म्हणते अलिमेंट पांढरं. पांढरं अलिमेंट आहे नाही. पहिले टायगर कंपनी होती, आता बंद. ऐका वंशी ऐका बघा काय बोलतात. आणि घ्या मातीची भांडी. तुम्हीकडे आता अलिमेंट निघलंय. आता लोकांनी कोण निघलं आहे? मार्केटिंग लेवल चले बरं. कसं 120 कमी नाही काय? लास्ट प्राइस काय? 100 रुपये. काय 100 रुपये? आमच्या वाटी देत 60 रुपयाला भेटते. काय कितीला वाटते तुला? 50 रुपये तरी भेटायला पाहिजे. कुठं बोलले बघा. 2 किलोमीटर गेलेले. 2 किलोमीटर चॅनलचं नाव विचारायला आलं. आर आर मात्रे. आर आर मात्रे. चला
बघा 10 रुपयाचे सेलब बघा मंडळींची गर्दी बघा किती आहे 10 चा कमाल काय घेतलत काय यात्रेत ना काय या आज कर कसं जाते अंगावर येते माझे अरे वा कितीला या हा कुठला मासा आहे मासा कुठला मंगूर मासा हाय शपथ मंगूर मासा डाकू मासा नाही नाही त्यांचा रे तुम्ही वलवली वलवली हा साप का घेतलास तुम्ही काय म्हणजे यात्रेत काय तुला इच्छाच होती का पहिले काय सापच घ्यायचं यो आपल्याला खाण्याने तोरायला फुल फायदा देतो साप काय म्हणजे काय फायदा असतो याचा आनंद हा घुमवाला यात्रेचं समाधान हाच आहे करा आनंद घेता आला पाहिजे लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा नक्कीच नक्कीच चला आर आर मात्रे यात्रेचं समाधान इकडे काय सचिनदा भेटला कुठं काम गर्दी मुलं वाढली ना मागापेक्षा तर मंडळी भेटलं तर मगाशी पूर्ण स्पेस होता म्हणजे चालायला वगैरे जागा होती एवढं काय मंदिरापर्यंत जायला वेळ लागला नव्हता पण आता बघितलं तर बघा पूर्ण रस्ता खचाखच भरलेला आहे ताईच्या हातावर पण महादेव नाव दिसतो नाव दाखव आणि खरे यात्रेचे समाधान घेताना आपले सबस्क्रायबर आपण पाहू शकता व्ह्यूअर्स यात्रेचे समाधान यात्रेचे समाधान चला बाय बाय हर हर महादेव कितीला घेतलास दिसला दोन टिकवू म्हणजे पैसा पुढे पाणी झालं होते काय घ्यायचं तुला काय व्हाईट वाला रोज का घ्यायचंय दुसरं का नाही काय काय घेतलं यात्रेत ना काय काय घेतलं दादा चप्पल आणि बिग घेतलं ओके बस दोन मग आणखी तिसरा एक एवढा खर्च मम्मीला देणार हा चला घ्या मला माहिती मिळेल काय डिस्कशन झालं काला कट्टा खालेला आहे बघा तिघाई फुल एन्जॉय केलेला आहे कशी वाटते यात्रा हा काय काय घेतलं यात्रेत हा अजून घ्यायचं आहे म्हणजे आताच आलात देवाचं दर्शन घेतलं नाही घेतलं मात्रे बघा ब्लॉग कुठलं तरी कलर तू बेल्ट गॉगल टोपी बोल मग इकडे तू बेल्ट टोपी गॉगल आणखी अजून काय घ्यायचं आहे का आता चाललास देवाचं दर्शन झालं चरण दर्शन झालं का मुख दर्शन
किती वाजता आलेला? तरी किती वेळ लागला दर्शनला? दर्शन रांगेत किती वेळ लागला? दर्शन रांगेत अर्धा तास. अर्धा तास, ओके. मग आता चाललात तुम्ही? चला ठीक आहे, बाय बाय बाय. चला ओके, दीडशेला दोन द्या. आता आम्ही पेन वरन आलेलो आहोत. आम्ही काही इथले नाही, आम्ही पेनचे आहेत. पेन वरन एवढा 55-60 किलोमीटर अंतरावर यात्रेला आलो. दीडशे आप बाहर लेने जाएंगे ना, कम से कम 250 से कम नहीं लिए. वो भी नया पैटर्न है. मगर सीधे 100 रुपए बोले ला. ये इतना मार्जिन नहीं रखते दादा. हाँ बराबर है, अभी इतना दूर से आए तो कुछ तो कम करना पड़ेगा. मैं आपके लिए कम कर दिया. नदीम कुरेशी, यात्रेचे समाधान करून झालेलं आहे. महाशिवरात्री निमित्त आज खांदेश्वरला आलं होतं आणि यात्रेतून जर बघितलं तर मनोज भाई दाखवा काय घेतलं. आता बॅगेत ठेवलेलं आहे. दर्शन पण जबरदस्त झालं, म्हणजे मुख दर्शन झालं कारण गर्दी खूप होती, त्यामुळे मुख दर्शन घेतलं आणि गाडी इकडेच आउटसाईड लावली होती. बघा इकडनं मार्ग आहे वाटतं शॉर्टकट, इकडनं जाव असू शकते. असेल त्याला विचारू ना. अगं इकडून मार्ग आहे का बाहेर जायला? हायवेला रस्ता आहे. हा सरळ आहे, सरळ लावू. हा म्हणू काय माहिती. हा चल पोचलेला आहोत. आणि बघा आपला मित्र भेटलाय आणि त्याचा कुर्ता जर बघितला तर बघा, आज त्यांच्या गावात पण महाशिवरात्र आहे. कालेश्री गाव आहे आणि महाकालचा कुर्ता परिधान करून आहेत. हो कसा झाला उत्सव आजचा? एक नंबर. उद्या जेवायला? आज का जेवण नसतं काय? हा ओके. म्हणजे खांदेश्वरला गेलो होतो, म्हणजे ऍक्च्युली अंबरनाथला जायचं होतं पण नशिबात खांदेश्वर होता. असो आपला भगवंताचं दर्शन झालं तर फायनली आज आता घरी आलेलो आहे. मनोज होता सोबत. आज मनोजचा स्पीड जर बघितलं असतं ऑलवेज 80+ असतो, पण आज 40-50 दरम्यानच आज गाडी आणलेली आहे. तर याची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तुरत सरजा घेऊया, टेक केअर, बाय बाय. बोला हर हर महादेव.